नमस्कार मित्रांनो, ज्ञानोधर्माच्या या स्वस्त आणि जोशपूर्ण नैसर्गिक विश्वामध्ये आपले स्वागत. मित्रांनो, मी प्रवीण साळुंखे डीएक्सएनच्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीएक्सएन सिक्युअर लाईफ किंवा डीएक्सएन प्रवीण साळुंखे, या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मी प्रवीण साळुंखे, इंटरनॅशनल वेलनेस ट्रेनर, स्वास्थ्य सल्लागार आणि बिझनेस कोच. आज आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये, ज्या पुस्तकाचं नाव आहे मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती. मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती. आतापर्यंत आपण 6 व्हिडिओ सेशन पाहिलेले आहेत आणि आजचा जो आपला व्हिडिओ सेशन आहे त्याचा क्रमांक आहे व्हिडिओ सेशन नंबर, ट्रेनिंग सेशन नंबर 7. या मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं जीवनशैली. येस, आपल्या रोगाचं प्रमुख कारण जे पेशीमध्ये जमा होतं, त्याची सुरुवात जी होते पेशीमध्ये खराब होण्याची, ती म्हणजे जीवनशैली. जीवनशैलीमुळे आपण मागील सेशनमध्ये पाहिलं की आपल्या पेशी कशा खराब होतात, आजार कसा निर्माण होतो जीवनशैलीमुळे. ऍसिडिक जीवनशैली, अल्कलाईन जीवनशैली आपण मागील सेशनमध्ये पाहिलं. आजचा जो आपला व्हिडिओ सेशन आहे त्या टॉपिकचं नाव आहे आपल्या आजार निर्माण होतं, म्हणजे शरीरामध्ये आजार निर्माण होण्याचं प्रमुख दुसरं कारण आहे, ज्याला आपण म्हणतो टॉक्सिन्स, म्हणजे विषारी तत्वांचा बहार. पेशींमध्ये ऑक्सिजन आणि प्युअर न्यूट्रिशनची गरज आहे, मग विषारी तत्व ज्याला म्हणतो आपण त्याला म्हणतात टॉक्सिन्स. विचार करा मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी चांगली ऊर्जा तयार होण्यासाठी शुद्ध आणि कार्यक्षम पेशींची आवश्यकता आहे, आणि या पेशीने देखील कायमस्वरूपी कार्यक्षम निरोगी राहण्यासाठी प्युअर ऑक्सिजन, प्युअर न्यूट्रिशन ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे जे आपण हवा घेतो त्यातून प्राणवायू आवश्यक आहे, आणि जे आपण अन्न खातो, जे आपण पाणी पितो, जे आपण काय शरीरामध्ये घेतो त्याच्यातून पोषक तत्वांची आवश्यकता आहे. यामुळं प्युअर ऑक्सिजन प्लस प्युअर न्यूट्रिशन इज इक्वल टू सेल एनर्जी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण पाहतो. आणि आज जे आपण पाहतोय आपल्या या पेशींमध्ये, म्हणजेच आज जे हवा घेतो, म्हणजे आपण ऑक्सिजन जो पाहतो तो सुद्धा पोल्युटेड आहे, त्याचबरोबर जे न्यूट्रिशन घेतो, जे पोषक तत्व म्हणून शरीराला पाहिजेत, ती देखील पोल्युशन आहेत. म्हणून आपण पाहतोय शरीरामध्ये टॉक्सिनचा लोड अनेक मार्गांनी यायला लागलेला आहे. टॉक्सिनचा लोड म्हणजे विषारी तत्वांचा भार. टॉक्सिन्स याचा अर्थ होतो ज्याची पेशींना आवश्यकता नाही, किंवा जे शरीरामध्ये जमा होत गेल्यानंतर शरीराचं नुकसान करू शकतं आणि शरीर त्या खराबीला बाहेर काढू शकत नाही, याला म्हणतात टॉक्सिन्स. मित्रांनो, आपल्या पेशीमध्ये एक आयडेंटिफिकेशन मार्क्स असतात, म्हणजे आपल्या पेशीला जी आवश्यकता आहे याच्या व्यतिरिक्त जर शरीराला जे नको असलेले घटक जमा होत गेले तर त्या पेशी खराब होऊ शकतात, आणि यामध्ये आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होण्याचं जे प्रमुख कारण आहे त्यालाच म्हणतात टॉक्सिन्स. आणि टॉक्सिन्स म्हणजे विषारी तत्व, आणि याचे देखील प्रकार पडतात. तर जे दोन प्रकार पाहतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे एक्सटर्नल टॉक्सिन्स, म्हणजे शरीराच्या बाहेरून येणारे टॉक्सिन्स, म्हणजे शरीरामध्ये जे वातावरणाकडून शरीराच्या बाहेरून शरीराच्या आतमध्ये काही टॉक्सिन्स येतात आणि ते पेशीमध्ये जमावून पेशीला खराब करतात. दुसरा जो प्रकार आहे ते आपण पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत. पुढील सेशनमध्ये खूप सुंदर टॉपिक असेल तो देखील इंटरनल टॉक्सिन्स, म्हणजे काय, शरीराच्या आतून तयार होतात आणि शरीराला डॅमेज करतात, शरीरच ते टॉक्सिन तयार करतो आणि शरीर त्या आजारांना कारण ठरू शकतं. तर पुढील सेशनमध्ये देखील आपण पाहणार आहोत इंटरनल टॉक्सिन्स. व्हिडिओ मोठा होऊ नये याकरता मी आजच्या सेशनमध्ये फक्त घेणार आहे एक्सटर्नल टॉक्सिन्स. टॉक्सिनचा पहिला महत्वाचा प्रकार आहे शरीराच्या बाहेरून येणाऱ्या विषारी तत्वांचा भार. कुठून येत असेल बरं विषारी तत्व? विचार करा, पूर्वीची जी हवा होती आणि आत्ताची जी हवा आहे, 100% परिणाम आपण पाहतोय, खूप परिवर्तन निर्माण झालेलं आहे, म्हणजे खूप चेंजेस आहेत. आपण पाहतो 20 वर्षापूर्वीची हवा बघा या शहरातली, ज्या शहरात तुम्ही राहता तेथील 20 वर्षापूर्वीची हवा आणि आजची हवा, प्रचंड परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल, वेगळा झालेला आहे. आज आपण बघूयात हवेचं प्रदूषण म्हणजेच काय. हवेच्या माध्यमातून आपल्या शरीराला फक्त आणि फक्त प्राणवायूची आवश्यकता आहे, नितांत गरज आहे, ऑक्सिजन असायला पाहिजे. परंतु आपण पाहतो ओझनचा लेअर जो लिपलेट झाला त्यामुळे ऑक्सिजनचा लोड देखील जो पाहतो, प्रमाण देखील हवेमधून कमी कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर आता काय जमा व्हायला लागलं, ऑक्सिजनची मात्रा कमी होतीये आणि विषारी तत्वांची मात्रा वाढतीये. विषारी तत्व जे खराब घटक आहेत हवेमधून मिळतात, 8000 पेक्षाही जास्त प्रकारचे आहेत. होय, 8000 पेक्षाही जास्त प्रकारचे केमिकल्स आपल्या हवेतून शरीरामध्ये येतात. मग आपण पाहतो ज्या शहरामध्ये आपण राहतो वाढतं शहरीकरण आहे, प्रचंड गाड्या झालेल्या आहेत, त्या गाड्यांचे धूर प्रचंड वाढलेले आहेत, त्या गाड्यांचा धूर कारखाने भरपूर झालेले आहेत, याच्यामुळे आपण पाहतो वाढतं औद्योगिकीकरण आहे, याच्यामुळे खूप मोठमोठे कारखाने आहेत, त्या कारखान्यांचे धूर हवेमध्ये सोडले जातात.
त्याचबरोबर आपण पाहतो रासायनिकीकरण एवढं वाढलेलं आहे की केमिकलचे जे शॉप्स वाढलेले आहेत, केमिकल शॉप्स असतील, वेल्डिंग शॉप्स असतील, अनेक प्रकारचे शॉप, अगदी आपण पाहतो धुळीकण वातावरणामध्ये, पोल्युशन वातावरणामध्ये आज या हवेला भरपूर प्रमाणामध्ये प्रदूषित होत चाललेले आहे. जी हवा आपल्याकरता तारक होती तीच आपल्याकरता मारक होत चाललेली आहे. ज्या हवेमध्ये आपण वावरतो त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरात विषारी तत्व वाढत चालले आहेत. मित्रांनो एक एक्झाम्पल पहा ना, तुम्ही 2 तास गाडी चालवून बघा, ज्यावेळी तुम्ही निघाल घरातून एक व्हाईट शर्ट अंगामध्ये घाला, 2 तास फिरून या आणि परत घरी या, तुमच्या लक्षात येईल आपला पांढरा शर्ट सुद्धा पूर्णपणे काळा होतो. त्या 2 तासामध्ये हा पोल्युशनचा थर त्या शर्टवर जमा होतो. काही लोक नाकाला रुमाल बांधतात का, तर का आपल्या शरीरामध्ये ते पोल्युशन आपल्या फुफ्फुसामध्ये जायला नको. आणि 1 तासाने तुम्ही रुमाल उघडून बघा, तो रुमाल सुद्धा काळा होतोय, रुमाल सुद्धा काळा होतोय. आज आपण पाहतो रुमाल सुद्धा काळा होतो. विचार करा, जर आपण रुमाल नाही लावला तर हे कुठे जाणार सगळं, फुफ्फुसामध्ये. आणि याचमुळं शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या फुफ्फुसाचा कलर आतून काळा होत चाललाय. ब्लॅक लेयर्स, प्रदूषणाचे थर फुफ्फुसामध्ये. तुम्ही गावाकडे राहणाऱ्या व्यक्तीचं फुफ्फुस बघितलं, या पिक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय, या चित्रामध्ये तुम्ही पाहताय शहरामध्ये राहणारा फुफ्फुस आणि गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं फुफ्फुस. जे वातावरणामध्ये निसर्गामध्ये वावरतात, नैसर्गिक वातावरणामध्ये वाहतात, त्यांच्या फुफ्फुसामध्ये एवढा काळा थर नाहीये. परंतु जे शहरामध्ये राहतात त्यांच्या फुफ्फुसामध्ये काळे थरावर थर, थरावर थर, थरावर थर प्रचंड वाढत चाललेले. यामुळे आपण पाहतो येत नाहीये, तर याचबरोबर मोठ्या मोठ्या शहरांचा जो रिसर्च रिपोर्ट सांगतो सुद्धा, आज आपण पाहतो ज्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं की मुंबई असेल, दिल्ली असेल, कोलकाता असेल, अशा मोठ्या शहरांमध्ये इतकं प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे की आज एक माणसाच्या शरीरात, मानवी जीवनाच्या शरीरात सांगतोय, 1 वर्षामध्ये जवळपास 4 ग्रॅम, होय होय 4 ग्रॅम मातीचा फुफुटा किंवा पोल्युशनचा थर आपल्या फुफ्फुसाच्या आतील बाजूला जमा होत आहे. 4 ग्रॅम एवढा होतोय 1 वर्षामध्ये जमा. आणि आपलं शरीर जर त्याला काढू शकत नसेल तर अनेक रोगांना बळी पडतं. आज आपण पाहतो प्रचंड सर्दीची अलर्जी वाढलेली आहे, लोकांना सर्दी वारंवार होते, श्वसनाचे विकार प्रचंड वाढलेले आहेत. याचबरोबर आपण पाहतो दमा आहे, खोकला आहे, खोकला सुद्धा प्रचंड आहे लोकांना. सतत सर्दी, सतत खोकला, सतत दम्याचे आजार, श्वासच घेता येत नाही. एवढंच नाही, इतकं प्रचंड केमिकल येतं. हे जे रेस्पायरेबल केमिकल, म्हणजे आपण ज्यावेळी हवा घेतो त्यावेळी हवेतून जे कण आतमध्ये आतमध्ये जातात, हे प्रदूषणाचे कण, हे धुळीकणाचे कण, हे कारखान्यांचे धूर, हे गाड्यांचे धूर, इतकं रेस्पायरेबल आहे, इतकं सूक्ष्म आहे, जे शरीर जाणीव सुद्धा होऊ देत नाही. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळी आपल्या शरीरात एखादा मोठा कण जर जात असेल आणि त्याची जाणीव जर शरीराला पटकन झाली, तर शरीर एक बॉडी हा बेस्ट डॉक्टर आहे, जगातला सर्वोत्तम डॉक्टर आपलं शरीर आहे. आणि शरीर काय करतं, इमिजिएटली त्याला त्या स्पीडने बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण म्हणतो शिंक येते. अचानक शिंक येते आणि जवळजवळ हा स्पीड 500, म्हणजे स्पोर्ट कारच्या स्पीडनी, 500च्या स्पीडनी तो फुफ्फुसामध्ये जाणारा एखादा मोठा कण त्या 500च्या स्पीडनी शरीरातून बाहेर फेकला जातो. पण मित्रांनो, हे जे पोल्युशन आहे, हे जे प्रदूषण आहे, हे इतकं कण, इतके जे मॉलिक्युल्स असतात, हे इतके रेस्पायरेबल आहेत, इतके सूक्ष्म कण असतात, इतके मायक्रो कण असतात, नॅनो पार्टिकल्स असतात, जे आपल्या फुफ्फुसामध्ये जात असताना याची जाणीव शरीराला होत नाही. याच्यामुळे होतं काय, हे जमा होत राहतात, जमा होत राहतात आपल्या फुफ्फुसामध्ये, आणि फुफ्फुसामधून आपल्या प्रवास करतात आपल्या पेशींमध्ये. आणि ज्या ज्या पेशींमध्ये जमा होतात त्या त्या पेशींमध्ये पाहिजे होता फक्त ऑक्सिजन, तिथं जमा होतात विषारी तत्व, तिथं जमा होतात खराब घटक. आणि त्या पेशींची गरज होती ऊर्जा बनवण्यासाठी, जी प्राणवायू, त्याच्या व्यतिरिक्त विषारी तत्व मिळाल्यामुळे त्या पेशी कमजोर होतात, इनॅक्टिव्ह होतात, ॲबनॉर्मल होतात, खराब व्हायला लागतात. आजार निर्माण होण्याचं पहिलं, ज्याला आपण पाहिलं होतं, कारण, महत्वाचं कारण आहे, सर्वात प्रमुख कारण आहे विषारी तत्व शरीरामध्ये भार हळूहळू हळूहळू वाढत 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 जाऊन एखादा रोग निर्माण होऊ शकतो. अनेक प्रकारचे कॅन्सर सुद्धा आपण पाहतोय या एका महत्वाच्या कारणामुळे निर्माण झालेले आहेत. याचबरोबर आपण दुसरे कारण पाहतोय, ज्याला आपण पाहतो पाण्याचं प्रदूषण. पाणी तरी शुद्ध आहे का हो, विचार करा ना. ज्यावेळी आपण, पाणी हे आपलं जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पण त्या पिण्याच्या पाण्यामध्ये देखील प्रदूषित घटक आलेले आहेत. एवढंच काय, तुम्ही एखादी पिण्याच्या पाण्याची बॉटल घ्या, जे पाणी आपण 20 रुपयांनी विकत घेतो, जवळपास 20 रुपयाची बॉटल पाण्याची आपण विकत घेतो, आणि त्या पिण्याच्या पाण्यामध्ये देखील, आता आपण पाहिलं न्यूज चॅनल्स मधून, न्यूज रिपोर्ट्स मधून, याच्यामधून लक्षात आलं की त्या पिण्याच्या पाण्यामध्ये देखील जंतुनाशक, कीटकनाशक, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स पडलेले, सापडलेत त्याच्यामध्ये. आता विचार करा मित्रांनो, कुठून आली या पिण्याच्या पाण्यामध्ये, ते पण विकत घेतलेल्या पाण्यामध्ये एवढी जंतुनाशक आली कुठून? तर याचं उत्तर आहे, आपण आपल्या जमिनीवर काय टाकतोय,
आपण आपल्या शेतजमिनीवर काय टाकतोय, आपण आपल्या शेतजमिनीवर प्रचंड प्रमाणामध्ये युरिया टाकतोय, केमिकल्स टाकतोय, फर्टिलायझर्स टाकतोय, अनेक प्रकारची पेस्टिसाइड जमा करतोय आणि हे सगळं टाकल्यामुळे जमीन सुद्धा नापीक होते. पहिल्या जमिनीवरती आपण पाहतोय जी नैसर्गिक जमीन आहे ती माती सुद्धा आपली आता विषारी बनत चाललेली आहे आणि ज्यावेळी पहिला पाऊस पडतो हेच पाणी आणि हे विषारी तत्व सगळी पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये पाण्यामध्ये जमा होत जातात आणि अक्षरशः ते जे विकत घेतलेलं पाणी याच्यामध्ये देखील जंतुनाशक आणि कीटकनाशक आढळतात. मित्रांनो विचार करा, जर 25 रुपये 20 रुपयांनी विकत घेतलेलं पाणी जर एवढं असुरक्षित असेल तर मग ज्या शहरात ज्या गावात ज्या ठिकाणी तुम्ही आज राहत असाल तिथं जी तुमच्या गावामध्ये जमा तयार केलेली पाण्याची पाईपलाईन आहे ती कुणाची 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष जुनी पाईपलाईन आहे आणि 30-30 वर्ष जुन्या पाईपलाईन मध्ये आतून स्वच्छ करण्याची कोणतीही योजना नाही. मग विचार करा, विकत घेतलेलं पाणी जे बॉटल बंद पाणी आहे त्याच्यामध्ये जर एवढी खराबी असेल, ते जर एवढं असुरक्षित असेल तर मग घरामध्ये येणारी पिण्याच्या पाण्यामधून पाईपलाईन जी मधून येतं ते किती सुरक्षित असू शकेल. आणि मित्रांनो या पिण्याच्या पाण्यामधून देखील अनेक प्रकारची विषारी तत्व आपल्या शरीरात येतात आणि याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामधून अनेक आजार होऊ नयेत म्हणून देखील आपण त्या पाण्यामधून जंतू देखील बॅक्टेरिया येतात, जीवाणू येतात, विषाणू येतात, कीटक येतात, हे जे खराब घटक बॅक्टेरियाज जे शरीरात गेले ते एखादा आजार निर्माण करू शकतात. म्हणून आपण पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन टाकतो, आपण पिण्याच्या पाण्यामध्ये पोटॅशियम टाकतोय, हे सगळं आपण जमा करतो आणि हे पिण्याच्या पाण्यात टाकलं जातं. विचार करा, हे जर क्लोरीन 2-3 चमचे टाकलं तर माणसाला 100% प्रचंड दुष्परिणाम होईल. एखाद्या व्यक्तीची म्हणजे आपण पाहतो ते एक पॉइजन आहे, ते एक विषारी आहे, ते पिण्याच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये जंतूंना मारू शकतं, ते विष आहे. ते टाकल्यामुळे जर जंतू मरत असतील तर ते पाण्यामध्ये थोडा तरी अंश राहिलेला आहे, तो अंश कुठे जातोय? आपल्या पिण्याच्या पाण्यातून आपल्या शरीरामध्ये आणि डायजेशनमध्ये जमा झाल्यानंतर आपल्या सूक्ष्म पेशींपर्यंत पोहोचतोय आणि पेशींमध्ये पुन्हा जमा व्हायला सुरुवात होते, पेशींमध्ये विष जमा व्हायला सुरुवात होते आणि पेशींना आतून खराब करायला सुरुवात होते. हे पेशींमध्ये जमा झालेलं विष त्यालाच म्हणतात टॉक्सिन्स, त्यालाच म्हणतात विषारी तत्व. विषारी तत्वांचा भार हा वाढत वाढत चाललाय. पहिलं कारण पाहिलं आपण हवेच्या माध्यमातून, दुसरं आहे पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आणि याचमुळे आपण पाहतो की आपल्या भारताचा क्रमांक कितीतरी खालावलेला आहे पिण्याच्या पाण्यामध्ये. इव्हन आपण पाहिलं मध्ये जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते, दुर्दैवाची बाब अशी होती की त्यांनी आपल्या भारतामध्ये जिथं जिथं दौरे केले तिथं कुठेही गेल्यानंतर तिथलं पिण्याच्या पाण्यासाठी बॉटलमधलं सुद्धा मिनरल बॉटल सुद्धा घेतली नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या विमानाच्या माध्यमातून, एअरप्लेनच्या फ्लाईटच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या देशातून पाणी सुद्धा आपल्या देशामध्ये आणलं होतं की माझ्या बरोबर आलेल्या सर्व लोकांना मी भारतातलं सुद्धा पाणी पिऊ देणार नाही. विचार करा मित्रांनो, त्यांनी त्यांच्याकरता तिकडून पाणी सुद्धा प्यायला आपल्या देशात आणलं होतं. पाणी आपल्या घरी जर एखादा नातेवाईक आला आणि आपण जर त्यांना पिण्याच्या पाण्याचा ग्लास दिला, नको 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 तुमचं पाणी आम्ही पिणारच नाही, आम्ही आमचं पाणी आमच्या सोबत आणले, कसं वाटेल आपल्याला? आपला पाहुणा, आपला रिश्तेदार जर आपल्या घरी येऊन जर आपल्याला म्हणत असं तुमच्या घरात मला पाणी सुद्धा प्यायचं नाहीये, किती वाईट वाटेल ना. हे कारण आहे आपल्या पिण्याच्या पाण्याचा क्रमांक सुद्धा दिवसेंदिवस अनेक देशांच्या तुलनेमध्ये विषारी होत चाललेला आहे, खराब होत चाललेला आहे, रोगांच्या दिशेने होत चाललेला आहे. आज आपण पाहतो पावसाळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये लाईन लागते, सर्वात जास्त आजार पडण्याचं कारण, सर्वात जास्त साथीच्या आजारांचं कारण हा पावसाळा आहे. 70% रोग आपल्या शरीरामध्ये पावसामध्ये पावसाळ्यामध्ये येतात, कारण आपण पाहतो तेवढी आपण काळजी घेऊ शकत नाही आणि पावसाच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड विषारी तत्व आपल्या वातावरणातून आपल्या जमिनीतून अनेक प्रकारे आपल्या शरीरामध्ये जमा होतात आणि हे विष आपल्या शरीरात जमा होत राहतं. थोडं थोडं विष सुरुवातीला जाणीव होत नाही, सुरुवातीचं आपल्याला लक्षात देखील येणार नाही, परंतु ते वाढत 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 गेल्यानंतर अनेक पेशी खराब होत जाऊन एखादी ऑर्गन डॅमेज व्हायला सुद्धा कारणीभूत ठरू शकतात आणि हे ज्याला असं म्हणतो आपण टॉक्सिन्स. आता आपण पाहूया, हवा पाहिली, पाणी पाहिलं, मग आता अजून एक घटक आहे आपल्या शरीराची नितांत गरज आहे, त्याशिवाय माणूस जगू शकत नाही, हवेशिवाय माणूस राहू शकत नाही, पाणी पिल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तिसरं घटक म्हणजे अन्न, जे आपण अन्न फूड आहे हे आपलं मेन जीवन आहे, ज्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही जास्त काळ, आणि हे अन्न सुद्धा इतकं प्रचंड प्रदूषित होत चाललंय. विचार करा मित्रांनो, तुम्ही थोडासा प्रयत्न करून बघा, कोणती भाजी घ्या, कोणती फळं घ्या, इव्हन दूध घ्या, जे पण तुम्ही वातावरणाकडून जे पण तुम्ही घेता निसर्गाकडून सुद्धा घेता ते सगळं शुद्ध नॅचरल प्राकृतिक राहिलं आहे का? नाही ना. म्हणजेच काय, मी तर पुढे जाऊन तुम्हाला आज सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला वाटतं की पहिलं पोषण म्हणजे आपल्या जीवनाचं सगळ्यात पहिलं पोषण सुरू होतं मातेच्या दुधापासून.
आणि मातेचं दूध ज्याला आपण पूर्ण अन्न म्हणतो त्या मातेच्या दुधाचा देखील रिसर्च करण्यात आला, त्याचं देखील संशोधन करण्यात आलं आणि त्या मातेच्या दुधामध्ये सुद्धा एंडोसल्फान, येस एंडोसल्फान, क्लोरोफायरिसॉस असे विषारी घटक मातेच्या दुधामध्ये सुद्धा आढळले. विचार करा, मातेच्या दुधामध्ये जर एवढं विष जमा होत असेल कुठून आलं असेल हे विष? कारण कुणी विष असं हाताने खाणार नाही ना. कोणती आई आपण स्वतःहून विष नाही कोणीच घेऊ शकत नाही यार, पण होतंय कुठून? मग आपण आपल्या फळांवरती टाकतोय, आपल्या भाज्यांवरती टाकलोय, दुधांमध्ये विषारी तत्व पडतायत आणि हे सगळं माता प्रेग्नन्सी अवस्थेमध्ये सर्वात जास्त खाण्याचा प्रयत्न करते आणि हे थोडं थोडं विष शरीरामध्ये जमा होतंय. याचा अर्थ तिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाला पहिल्या दिवसापासून टॉक्सिन मिळत आहेत. आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून शरीरामध्ये टॉक्सिनचा लोड, विषारी तत्वांचा भार सुरू झालेला आहे. हे पूर्वी नव्हतं, म्हणून आज रोगांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. विष शरीरामध्ये येतं हे आपण पाहतोय, हेच माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून. विचार करा मित्रांनो, आज आपण बघूयात की आपल्या, आपण थोडं सर्वे करूयात, चला निघू पूर्ण महाराष्ट्रभर जा, पूर्ण भारतभर जा आणि शोधून काढा अशी लोक जी पूर्णपणे नैसर्गिक शेती करतात. मी माझे सेशन अनेक गावांमध्ये अनेक भागांमध्ये घेत असतो, अनेक ठिकाणी माझ्या आरोग्याच्या सभा होतात. त्या मोठमोठ्या गावांमध्ये त्या गावचे मोठमोठे सरपंच प्रोग्राम ऑर्गनाईज करतात. अनेक गावांमध्ये आम्ही हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम ऑर्गनाईज करतो, आरोग्याचे शिबिर ऑर्गनाईज करतो, लोकांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. त्या गावांमध्ये आम्ही असे प्रश्न विचारलेत की तुमच्या या भागामध्ये, समजा माझ्यासमोर जर 200-250 लोक बसले असतील, 500 लोक बसले असतील, तर मी त्यांना स्टेजवरून एकच विचारतो, या भागामध्ये एवढी लोक माझ्यासमोर शेतकरी आहेत, यामधून मला एक व्यक्ती उभा राहून सांगायचा आहे की तो म्हणतो मी माझ्या शेतामध्ये पूर्णपणे नैसर्गिक शेती करतो, ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग करतो, अजिबात विषारी किंवा कोणतंही युरिया किंवा कोणतंही खत न वापरता मी शेती करतो. तर एकही व्यक्ती मला आतापर्यंत सापडला नाहीये माझ्या सेशनमध्ये, आतापर्यंत मी नाही बघू शकलो असा व्यक्ती की जो हात वर करून म्हणू शकतो यस सर तुम्ही सांगता आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो, आम्ही कंप्लीट नैसर्गिक शेती करतो. याचा अर्थ काय? एवढ्या ठिकाणी आपण पाहतो आज कोणीही शेतकरी पूर्णपणे नैसर्गिक शेती करत नाही. याचं कारण सुद्धा आहे, कारण का? आज आपण पाहतो जसं जसं लोकसंख्या प्रचंड वाढत चालली, जशी जशी लोकांची संख्या वाढत चालली तशी तशी शेतजमीन वाढली का? नाही, शेतजमीन मात्र तेवढीच राहिली. वाढतं शहरीकरण झालं, शेतीचे तुकडे तुकडे झाले, शेतजमीन छोटी छोटी होत गेली, शहरीकरण वाढलं, मोठमोठी शहरं मोठी होत गेली, गावांच्या गावाची शहरं व्हायला लागली, त्याच्यामुळे शेतासाठी जमीन कमी पडायला लागली आणि यानंतर आपला संशोधन सुरू झाला. तो म्हणजे काय? कमी शेतजमिनीमध्ये जास्त उत्पादन पाहिजे, कमी शेतजमिनीमध्ये जास्त उत्पादन पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही सीझनमध्ये कोणतीही भाजी मिळायला पाहिजे. आज आपण पाहतो एखादी जर पालेभाजी जी आहे ती जर आपल्याला माहिती आहे फक्त याच सीझनमध्ये मिळू शकते, तर तीच पालेभाजी आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये मिळू शकते. एखादं फ्रूट असेल, एखादं फळ असेल, एनी सीझनमध्ये आपण ते खाऊ शकतो. याचं कारण आहे प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली, आता आपण ज्याला आधुनिक शेती ज्याला शब्द वापरतोय, पण ती आधुनिक शेती आपल्या जीवनाचा ऱ्हास करत चालली आहे. आधुनिक शेतीमुळे आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स येतात. तुम्हाला माहिती आहे या शेतजमिनीमध्ये सुद्धा जमीन, म्हणजे ज्या वेळेला आपण शेतीमध्ये आपण जमीनमध्ये बीज लावण्याच्या अगोदर सुद्धा खत पेरावं लागतं, त्याशिवाय ती जमीन सुद्धा उपजाऊ राहिलेली नाहीये. म्हणजे एवढी सवय लावून ठेवली आपण की खत टाकल्याशिवाय त्यामध्ये बीज सुद्धा येत नाही, अंकुर सुद्धा येत नाहीये, एवढी सवय आपल्या जमिनीला सुद्धा लागली आहे. त्याचबरोबर ते पीक वाढत असताना, त्याची ग्रोथ होत असताना अनेक प्रकारचे त्याला आपण खतं पुरवतोय, त्याच्यानंतर सुद्धा त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याला वातावरणाकडून टिकवण्यासाठी जंतूनाशक, ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरिया, जे वातावरणाकडून येणारे विषारी तत्व आहेत, त्याच्याकडून जे शेतीला नुकसान होतं त्याच्यामुळे आपण पेस्टिसाइड्स मारतो, फर्टिलायझर्स आहेत, अनेक प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स आहेत, हे सगळं आपण आपल्या जमिनीवर, आपल्या फळांवर, आपल्या पालेभाज्यांवर आपण वरून फवारतोय. विचार करा मित्रांनो, हे सगळं विष त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये येत आहे. एवढंच नाहीये, आता तर खूप पुढे गेलेत लोक, म्हणजे एखादी भाजी जी हिरवी असायला पाहिजे एकदम, तर आपण घेतो. म्हणजे शेतामध्ये जसं आपण जात नाहीये, आपण भाजी कुठून घेणार? आपण सगळेजण बघतो कुठं, मंडईमध्ये जातो आपण, भाजी मार्केटमध्ये जातो. मंडईमध्ये गेल्यानंतर आपण बघतो आणि जर एखादी भाजी घ्यायची असेल तर आपण तिचा कलर बघायचा प्रयत्न करतो. ही आपण पाहतो हिरवी असायला पाहिजे, तोंडली हिरवी असायला पाहिजेत, पडवळं हिरवं असायला पाहिजे, हिरव्या पालेभाज्या असायला पाहिजेत. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जर एखादी भाजी खराब व्हायला लागली, पिवळी पडायला लागली, तर ती फेकून द्यायला पाहिजे होती. पण आता माणूसच माणसाचा दुश्मन होत चाललाय.
एका बकेटमध्ये थोडं पाणी घेतात, त्या पाण्यामध्ये कॉपर सल्फेट टाकतात आणि त्या कॉपर सल्फेटमध्ये ही हिरवी जी तोंडली आहेत, हे जे पडवळ आहेत किंवा हे जी हिरव्या प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत, ते फक्त 10 सेकंदासाठी त्या कॉपर सल्फेटमध्ये बुडवतात. किती सेकंदासाठी? फक्त 10 सेकंदासाठी. आणि आश्चर्य म्हणजे त्या कॉपर सल्फेट ह्या केमिकलमुळं खराब होत चाललेली पिवळी झालेली भाजी सुद्धा पुन्हा हिरवी होते, इमिजिएट हिरवा कलर. कारण आपण सगळेजण इतके अंध होत चाललोय की आपण आपल्या कलरवरती जाऊन भाज्या खातो. तुम्हाला माहितीये ही जर खराब आपण ज्या केमिकलवाली पालेभाजी आहे हे जर आपण उचललं, असा जर एखादा आपण पालेभाजी उचलली आणि गायीच्या पुढे ठेवली, आपल्या गायीच्या पुढे ठेवली, तर गायी असं स्मेल घेते आणि ती खाणार सुद्धा नाही. परंतु मानवी शरीर आहे नाही समजू शकत, अशा वेळेला आपण घरी आणतो आणि त्याच पालेभाज्या खातोय. कॉपर सल्फेट, त्याच्याबरोबर कॅल्शियम कार्बाइड ज्याच्यामध्ये पाहतो आपण, त्याचबरोबर ऑक्सिटोसिन, प्रचंड ऑक्सिटोसिन. तर काय आपण पाहतो, ऑक्सिटोसिन म्हणजे काय सांगतो तुम्हाला आज मित्रांनो. ऑक्सिटोसिन एक असं विष आहे शरीरासाठी, हार्मोन आहे ऍक्च्युली तो, आणि तो मातेसाठी हार्मोन आवश्यक आहे, लेडीज हार्मोन आहे तो ऑक्सिटोसिन. ऍक्च्युली हा हार्मोन हे अशा करता आहे ज्याचा आपण पाहतो, सपोज जर एखादी महिला प्रेग्नेंट आहे, तिचा डिलिव्हरीचा वेळ जवळ होत चाललेला आहे, परंतु तिला जे ताकद आणि जेवढं प्रेशर असायला पाहिजे तेवढं प्रेशर जर शरीर देऊ शकत नसेल आणि डिलिव्हरी नॉर्मली व्यवस्थित होत नसेल, तर डॉक्टर नाईलाजानी एक इंजेक्शन मारतात, ते असतं ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन. हे इंजेक्शन मारल्याबरोबर डिलिव्हरी पेन स्टार्ट होतात आणि तो प्रेशर जनरेट होतो, शरीरामध्ये हार्मोन क्रिएट होतात आणि त्या बाळाची डिलिव्हरी होण्यासाठी ते ऑक्सिटोसिन मदत करतं. हा शोध इथून सुरू झाला आणि एका प्रेग्नेंट लेडीसाठी तयार झालेलं ऑक्सिटिन नावाचं जे केमिकल आहे ते मात्र आपण आपल्या काही लोकांनी, काही ज्यादा बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांनी विचार केला, अरे वा जर आपण मातेला म्हणजे ज्या गर्भवती महिलेला मारलं तर तिच्या शरीरातनं लगेच बाळाची प्रसूती होते, चला आपण एकदा हे गाई म्हशींना मारून बघूया काय होतंय. प्रयत्न केला आणि प्रयत्न केला लोकांनी सक्सेसफुल, इतकी बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांनी असं इंजेक्शन गाईला मारलं ऑक्सिटोसिनचं, जी गाई 10 लिटर दूध द्यायची ती अचानक 20 लिटर द्यायला लागली. प्रयत्न सक्सेसफुल, अरे आपल्याला तर दूध जास्त देऊ लागली गाई, केलं काय यांनी, गाईचे हार्मोन चेंज केले. आता जे नैसर्गिकरित्या 10 लिटर दूध येणार होतं, आता ते 20 लिटर आलं, त्या 20 लिटर दुधामध्ये येणार काय, ऑक्सिटोसिन, ऑक्सिटोसिन येणार. यापुढे काही लोकांनी विचार केला, अरे हे जे फळ आहे हे पिकायला एवढा दिवस का लागतो, चला एक फळाला पण इंजेक्शन मारून बघा. हार्मोनचं इंजेक्शन आहे ना, हार्मोनचं इंजेक्शन आहे, सगळं फास्ट पाहिजे, लवकर लवकर पाहिजे, मग हे फळं सुद्धा लवकर पिकवतात. एक इंजेक्शन त्या कलिंगडला मारून ठेवतात, ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन मारलं जातं आणि त्या फळाला देखील, त्याला जर 8 दिवस पिकायला लागणार असेल तरी एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये ते फळ पिकून तयार होतं. इतकं आपण जहाल होत चाललोय, इतकं माणूस माणसाचा दुश्मन होत चाललाय, काही घेणं धन नाही, आपणास आपणा मनी मनी, फक्त फक्त पैशाच्या पाठीमागे लोक लागलेले आहेत आणि अक्षरशः आपल्या समोर ज्या गोष्टी आपण स्वतः खात असो त्यालाच विष मारून त्याला तयार केलं जाते. इतकं प्रचंड प्रमाण वाढत चालले, ज्याला आपण पाहतो वातावरणामध्ये अपायकारक घटक आहेत हे ऑक्सिटोसिन. विचार करा मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑक्सिटोसिन कुणी खायला पाहिजे, ऑक्सिटोसिन कोणाला दिलं गेलं पाहिजे, ऑक्सिटोसिन फक्त 9 महिने 9 दिवस उलटून चाललेल्या महिलेच्या पोटात जायला पाहिजे, ते पण थोड्या कालावधीसाठी, हार्मोन त्यावेळी चेंज होण्याकरता आणि बाळाच्या डिलिव्हरीला मदत होण्यासाठी. परंतु आता विचार करा, जी आपली एखादी मुलगी, छोटी मुलगी आहे, ती आता कुठेतरी 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 14 वर्ष ग्रोईंग स्टेजमध्ये येते आणि तिच्या शरीरात हे ऑक्सिटोसिन जायला लागलं, सतत ऑक्सिटोसिन जायला लागलं, तर शरीर काय होणार, हार्मोनल इम्बॅलन्स, जे आपण पाहतोय सर्वात जास्त गायनिक प्रॉब्लेम सुरू होतात. आज बऱ्याचशा लेडीज आहेत, बऱ्याचशा महिला आहेत, अहो मुलींना सुद्धा आपण पाहतो 14व्या वर्षी पिरियड स्टार्ट व्हायचे, मंथली सायकल, मेन्स्ट्रल सायकल 14व्या वर्षी सुरू व्हायचे, आता 10, 11, 12 मध्ये सुरू होतात. याचं कारण आहे, कारण त्या गाई म्हशींचं इंजेक्शन मारून दूध वाढवलं, बरोबर आहे ना, फळांचं इंजेक्शन मारून त्यांना पिकवण्याची प्रोसेस लवकर तयार करून दिली, हार्मोन्स आहेत ना, मग शरीरामध्ये यायला लागले, लहान वयापासून यायला लागले, तर पिरियड सुद्धा लवकर यायला लागले, आई सुद्धा लवकर होऊ शकते, याचा अर्थ काय व्हायला लागला. अहो एवढंच नाहीये, आता आपण पाहतो मिसकॅरेजचा जमाना जास्त आलाय. होय, आज मिसकॅरेज प्रचंड वाढत चाललंय. तुमच्या आजूबाजूला बघून पाहून बघा, आज कितीतरी अशा माता आहेत, अशा महिला आहेत की ज्यांना आज डिलिव्हरी म्हणजे आपण पाहतो बाळ राहतं, प्रेग्नेंट राहतात, परंतु 3र्या 4थ्या 5व्या महिन्यामध्ये मिसकॅरेज होतं, म्हणजे गर्भपात होऊन जातो, बाळ खाली होऊन जातं. याचं कारण सुद्धा आहे, प्रचंड मोठं कारण आहे, ते म्हणजे ऑक्सिटोसिन आहे. इतकं शरीरासाठी ते भयानक आहे,
अपायकारक आहे आणि आपल्या फळापासून आपल्या पालेभाज्यांपासून आपण स्वतःला वाचवू शकत नाही, हे सतत सतत आपल्या शरीरामध्ये येतं. यालाच म्हटलं जातं टॉक्सिन्स, यालाच म्हणतात विषारी तत्वांचा भार जो जमा कुठे होतोय, आपल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म पेशीमध्ये. एका पेशीपासून सुरू होतो, एक पेशी खराब झाली की दुसरी पेशी खराब व्हायला लागते, दुसरी पेशी खराब व्हायला लागली की अनेक पेशी खराब होत जातात आणि संपूर्ण खराबी शरीराच्या आतमध्ये वाढत जाते. आज आपण बघतोय आपल्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते आपल्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्या हवेमध्ये, ज्या पाण्यामध्ये, ज्या अन्नामध्ये आपण पाहतोय, त्या संपूर्ण वातावरणामध्ये प्रदूषणामुळे इतके विष जमा झालेले आहेत. ते विष म्हणजे टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये येतात. जे श्वास घेतो, जे पाणी पितो, जे अन्न खातो, याच्या माध्यमातून शरीरात विष येतात आणि पेशींमध्ये जमा होत राहतात. ते टॉक्सिनचा लोड वाढत वाढत जातो आणि अनेक रोगांचं कारण बनतोय. अक्षरशः तुम्हाला सांगतो, कॉपर सल्फेटमुळे पॅरालिसिस, स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज, ऑक्सिटोसिनमुळे एखाद्याचं लिव्हर सुद्धा डॅमेज होऊ शकतं, मिसकॅरेज होतात, इतके प्रचंड आज आपण भयानक प्रमाण पाहतोय. एंडोसल्फान सारखी केमिकल शरीरामध्ये गेल्यामुळे कॅन्सर सारखी रोग निर्माण होण्याची संभावना प्रचंड वाढतीये. हवेच्या माध्यमातून कॅन्सर फिरतोय, पाण्यातून कॅन्सर फिरतोय. कॅन्सर म्हणजे कार्सिनोजेनिक कंटेंट, जे आपल्या खाण्याच्या अन्नामधून सुद्धा शरीरात जायला लागलेत. आज ती संभावना नाही राहिली. पूर्वी लोक म्हणायची की अक्षरशः जी लोक म्हणायची की जे तंबाखू खातात, जे दारू खातात, जे सिगारेट पितात, भरपूर गुटखे खातात, अनेक प्रकारचे विषारी कंटेंट असे गुटखे खातात, मावा वगैरे खातात, अशा लोकांना कॅन्सर होण्याची संभावना होती. पण आता आता कधी आयुष्यात एक बडीशेप सुद्धा खाल्ली नाही, सुपारी सुद्धा खाल्ली नाही, कधीच कोणतं व्यसन देखील केलेलं नाही, त्यांना देखील कॅन्सर होतोय. त्याचं कारण आहे हे टॉक्सिन्स आहे, हे वातावरणाकडून येतात आणि आपल्या पेशीमध्ये जमा होत राहतात आणि पेशीला डॅमेज 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 करतात. आणि यालाच म्हणतो आपण विषारी तत्व, यालाच म्हणतो आपण टॉक्सिनचा लोड शरीरामध्ये वाढत चाललेला आहे. एवढंच नाही मित्रांनो, अशी कितीतरी विषारी तत्व ही कळत न कळतपणे आपल्या शरीरात जमा होत राहतात आणि आपल्या शरीराला डॅमेज करतात. आपण आपली हवा चेंज करू शकत नाही, आपण आपलं पाणी चेंज करू शकत नाही, आपण आपलं अन्न खाणं चेंज करू शकत नाही, तेच घ्यावं लागणार आहे. दुधाचं देखील मी मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये सांगितलं होतं की दुधामध्ये देखील आज आपल्या भारताच्या माध्यमातून जर पाहिलं तर 80% लोकांना कॅन्सर होईल असं दूध भारतामध्ये पिलं जाते. आणि त्या WHO ने इशारा दिलाय की तुमचा भारत देश फक्त 15,000 करोड लिटर दूध बनवू शकतो. मग हे 50,000 करोड लिटर दूध तयार कुठून होतंय, त्याचा अर्थ ते केमिकलचं दूध आहे, हे कारण बनू शकतो विषारी दूध जे शरीरासाठी टॉक्सिक होत चाललेलं आहे. आणि याच्यामुळं थोडं 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 हे स्लो पॉयझनस आहे, हे जाणवत नाहीये, हे आपण बदलू शकत नाहीये, हे आपण चेंज करू शकत नाही. यांनी तर आपल्या शरीरात विष येणारच आहे, परंतु आपल्यापैकी काही अतिशय असे हुशार लोक आहेत आणि आजची तरुण पिढी आहे जे आपल्या स्वतःच्याच हाताने आपली शरीररूपी मशीन आतून डॅमेज करत चाललेले आहेत. आणि यामध्ये आणखी एक प्रकार येतो, तो म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये वाढती व्यसनं वाढत चालली आहेत, इतकी व्यसनं वाढत चालली आहेत. आणि आजकाल आपण पाहतो तरुण पिढीमध्ये लाईफस्टाईलच्या नावाखाली, जीवनशैलीच्याच नावाखाली लोक व्यसनाधीन होत चाललेले आहेत, इतकं प्रचंड वाढत चाललंय. आणि ही व्यसनाधीनता आजच्या तरुण पिढीला आतून पोखरत पोखरत चाललेली आहे. मित्रांनो, इतके विषारी घटक आहेत हे, ही जी तंबाखू खातात लोक किंवा गुटखा खातात लोक, असे जे ठेवतात, सुपारी वगैरे ठेवतात, बरीचशी लोक अनेक प्रकारचे गुटखे, अनेक प्रकारचे तंबाखू, सिगारेट घेतात, दारू पितात, यामध्ये एकही घटक असा नाहीये की ज्याची शरीराला गरज आहे, ज्याची शरीराला पोषणासाठी आवश्यकता आहे. परंतु या प्रत्येक घटकांमध्ये कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर तयार होईल अशी विष जमा होतात. अक्षरशः पूर्वी त्या एखाद्या छोट्याशा पुडीवरती, म्हणजे जर ती गुटख्याची पुडी असेल, गुटखा खातात लोक, तर त्या गुटख्याच्या पुडीवरती पूर्वी लिहिलेलं असायचं हे आरोग्यास अपायकारक आहे, आरोग्यास हानिकारक आहे. सिगारेटच्या पाकिटवरती लिहिलेलं असायचं, आरोग्यास छोट्या अक्षरामध्ये होतं, अगदी छोट्या लाईनमध्ये होतं, आरोग्यास हानिकारक आहे. परंतु हळूहळू काय आलं, तरी देखील लोक त्याच्यावरती बोट ठेवून चालूच आहे, ओढतात सिगारेटवरती सिगारेट, खातात गुटख्यावरती गुटखा, चालूच आहे, कोणाला त्याचा काही फरक पडत नव्हता. नंतर भारतीय सरकारने पुन्हा थोडासा अवेअरनेस आणला आणि कंपन्यांना निर्देश दिले की नुसतं एवढ्या लहान अक्षरात लिहून चालणार नाही, त्याच्यावरती तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहावं लागेल, याने कॅन्सर होऊ शकतो. मग लोकांनी काय केलं, मोठ्या अक्षरात लिहिलं की हे आरोग्यास अपायकारक आहे, याच्या सेवनाने शरीरास कॅन्सर होण्याची संभावना किंवा शक्यता आहे असं लिहिलं, तरी देखील लोक जागृत होत नाहीत. आणि आता तर अक्षरशः एवढे मोठे मोठे कॅन्सरचे खराब झालेली तोंडं ठेवतात त्याच्यावरती, एवढे मोठे मोठे कॅन्सरचे विंचू दाखवले जातात. अक्षरशः ज्यांना कॅन्सर झालेला आहे,
माउथ कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, पूर्ण सडलेलं तोंड त्याच्यावरती ठेवलं तरी देखील आजची पिढी हे दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय, हवा कंट्रोलमध्ये नाहीये, पाणी कंट्रोलमध्ये नाहीये, अन्न कंट्रोलमध्ये नाहीये, प्रत्येक गोष्ट विषकारक होत चालली आहे. तर मग आपण आपल्या हाताने का खराब होत चाललोय, आपण आपल्या हाताने शरीरामध्ये किती विष टाकत चाललोय. आणि एवढंच नाहीये, पूर्वी लोक म्हणायची, काय म्हणायची, जे काय होईल ते 60 नंतर होईल, जे काय होईल ते 50 नंतर होईल, तुला आत्ता काय खायचं ते कर, तुला आत्ताची सवय लावून घ्यायची ती घे, तुला आता कोणी थांबवू शकत नाही, तुला जे व्हायचं ते 60 नंतर बघू, जेव्हा होईल तेव्हा बघूया. परंतु आता काय, आता तसं नाही राहिलं. 50-60 नंतर रोग नाही होत, आता 20 आणि 25 वर्षाच्या मुलांना देखील हृदय विकार, कार्डियक अटॅक, छोट्या छोट्या मुलांची सुद्धा आज आपण पाहतोय कार्डियक अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय. लहान लहान मुलांना देखील कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय हे आपण पाहतोय. ज्या मुलांनी अजून जीवन म्हणजे अजून वातावरण देखील जास्त पाहिलेलं नाही, त्या मुलांच्या सुद्धा शरीरामध्ये कॅन्सर सारखी विष कॅन्सर जमा व्हायला लागलेले, इतकं प्रचंड शरीरामध्ये खराब येतात. आणि हे शरीरामध्ये जमा होत राहून होत राहून याचं सगळ्याचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये होतं टॉक्सिन्समध्ये. आणि हे विषारी तत्व आपल्या वातावरणाकडून, आपल्या शरीराच्या सवयींमुळं, आपल्या जीवनशैलीमुळं शरीरामध्ये वाढत वाढत जातात. आणि याच्यामुळे आपण जेव्हा आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर आपण पुन्हा एकदा धावत जातो, कुठं जाणार, शेवटी डॉक्टरांकडे जाणार. आणि डॉक्टर ज्यावेळी जी औषधं देतात, म्हणजे एवढी निसर्ग आपल्या पाहतो, म्हणजे निसर्गाने जे आता आपण पाहतो विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे की इमिजिएटली जर एखादं लक्षण तुम्हाला येत असेल तर ताबडतोब कमी करण्यासाठी पाहिजे ते केमिकलचं औषध आपण खाऊ शकतो. मला जर आत्ता अचानक सर्दी झाली, गोळी खाल्ली रे खाल्ली की लगेच सर्दीमध्ये आराम पडू शकतो. डोकं प्रचंड दुखायला लागलं, इमिजिएटली डोकेदुखी थांबू शकते. पाठ दुखत असेल, गुडघे दुखत असतील, ताप आलेला असेल, अनेक हजारो करोडो प्रकारची लक्षणं आहेत. त्या सर्व लक्षणांचा अभ्यास केला आणि त्या लक्षणांना त्वरित बंद करण्यासाठी, ती लक्षणं दाबून टाकण्यासाठी, सप्रेस करण्यासाठी आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा दवाखाना, ज्याला आपण पाहतो भरमसाठ फार्मास्युटिकल, हजारो फार्मास्युटिकल कंपन्या तयार झाल्या. परंतु मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ते मेडिसिन सेवन करता, त्यावेळी तुमच्या एखाद्या लक्षणासाठी तात्पुरता इलाज होऊ शकतो, म्हणजे ते लक्षण तात्पुरतं दाबलं जाऊ शकतं, ते सप्रेस केलं जाऊ शकतं. परंतु ते मेडिसिन सुद्धा आहे ऍसिडिक, ते मेडिसिन सुद्धा आहे टॉक्सिक. त्या मेडिसिनमध्ये, ज्याला आपण म्हणतो केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ड्रग म्हणजे काय, त्यामध्ये देखील विषारी आणि रासायनिक घटक आहेत. आणि त्याची शरीरासाठी नितांत गरज अजिबात नव्हती, परंतु तुम्ही असं काही वातावरणाकडून वावरला, ते लक्षण कमी करण्याकरता तुम्हाला त्या औषधांवर अवलंबून राहावं लागतं. आणि दर जी औषधं आपण कधी कधी खात असेल, इट्स ओके. म्हणजे सपोज तुम्ही एक वर्षातनं एखादी क्रोसिनची गोळी खाल्ली, 6 महिन्यातून खाल्ली, नो प्रॉब्लेम. पण जर रोज खावी लागत असेल तर मात्र प्रॉब्लेम आहे. रोज जर तुमच्या बीपीच्या गोळ्या खातात, रोज डायबिटीसच्या गोळ्या खातात, म्हणजे शरीरामध्ये सतत सतत अशी औषधं द्यावी लागतात. अनेक प्रकारची लोक पेन किलर प्रचंड आहेत, म्हणजे आपण पाहतो सतत ज्याचे गुडघे दुखतात, ज्याचे पाठ दुखते, ते सतत पेन किलर खात राहतात. आणि ही केमिकलची औषधं सुद्धा शरीरासाठी टॉक्सिक आहेत, यामुळे देखील आपल्या पेशींमध्ये टॉक्सिन जमा होत राहतात. आणि एखादा पेशी आणि त्या पेशीपासून तयार झालेला एखादा अवयव पूर्ण डॅमेज होण्याची संभावना औषधांमुळे देखील, औषधांच्या दुष्परिणामांमुळे सुद्धा वाढत चाललेली आहे. मित्रांनो, आपण पाहतो ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आज अनेक प्रकारचे असे विषारी तत्व येतात आणि एखादा अवयव डॅमेज होऊन पूर्ण सिस्टम खराब होऊन एखादा रोग तयार शरीरात निर्माण होऊ शकतो. तर आपण पाहतोय की आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विषारी तत्वांचा भार वाढत चाललाय, टॉक्सिनचा लोड वाढत चाललाय. आणि याच्यामुळं आपल्या शरीरातल्या पेशी ज्या सुरुवातीला ॲबनॉर्मल होतात, ॲबनॉर्मल म्हणजे थोड्याशा कमजोर होतात, कार्यक्षमता कमी व्हायला लागते, त्या कार्यक्षमता कमी झालेल्या पेशी तशाच पुन्हा टॉक्सिनचा लोड वाढत गेला तर पुढची डायग्राम त्याला म्हणतो आपण इनॅक्टिव्ह होतात, अकार्यक्षम व्हायला लागतात. ज्या ऊर्जा देऊ शकतात त्या ऊर्जा तयार नाही करू शकत, इनॅक्टिव्ह सेल म्हणतो आपण त्याला. सुरुवातीला ॲबनॉर्मल झाल्या, नंतर इनॅक्टिव्ह झाल्या, आणि तरी देखील टॉक्सिनचा लोड वाढत जात असेल तर त्या सेल पुढे जाऊन अक्षरशः डेड सेल बनतात, म्हणजे खराब होऊन मृत सुद्धा होऊ शकतात. म्हणून हा प्रवास आहे, सुरुवातीला ॲबनॉर्मल, नंतर इनॅक्टिव्ह, नंतर डेड. रोग निर्माण होतो म्हणजे काय होतं, एका पेशीमध्ये एवढं झाल्यावर नाही होत, एका पेशीपासून समूहापासून एखादा अवयव आणि अवयवापासून पूर्ण सिस्टम डॅमेज होते. अक्षरशः त्यावेळेला आपल्याला कळतं की रोग तयार झाला, शरीरात पेशींमुळे आजार निर्माण झाला. आणि मग कोणत्या भागातली पेशी आजार आहे त्या भागातला आपल्याला लेबल लागतो. किडनीतल्या पेशी खराब झाल्या, किडनी खराब झाली म्हणून म्हणतो आपण.
जर स्वादुपिंडातल्या पेशी खराब झाल्या तर स्वादुपिंड म्हणजे डायबिटीस सारखा आजार सुरू झाला. हृदयातल्या पेशी खराब झाल्या, हार्ट अटॅक हृदय विकारासारखा आजार आहे. ब्रेन मधल्या सेल डॅमेज झाल्या, ब्रेनचे विकार आपल्याला आले असं लक्षात येतं. स्किनच्या सेल डॅमेज झाल्या, स्किनचे प्रॉब्लेम. बोनच्या सेल डॅमेज झाल्या, बोनचे प्रॉब्लेम. ज्या भागातली पेशी खराब होते त्या भागातले आजार निर्माण होतात. आणि आज आपण पाहतोय रोग निर्माण होण्याचं पहिलं कारण, ज्याला आपण आज पाहिलं टॉक्सिन्स. टॉक्सिन मधला पहिला प्रकार आज आपण पाहिला एक्सटर्नल टॉक्सिन्स. एक्सटर्नल टॉक्सिन्स त्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये येतात, कोणत्या कोणत्या मार्गाने येतात आणि रोग कसे निर्माण करतात. यामध्ये आपण पाहतो दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न हे तर कंटिन्यू होतच राहणार, हे तुम्ही आम्ही कोणी थांबवू शकत नाही. परंतु आता पुढच्या सेशनमध्ये आपण जाणार आहोत, नंतर ज्यावेळी पुढचा सेशन येईल त्यावेळी आपण पाहणार आहोत की शरीराच्या अंतर्गत प्रदूषण, शरीराच्या अंतर्गत प्रदूषण म्हणजे इंटरनल पॉल्युशन इन आवर बॉडी हे काय, म्हणजे इंटरनल टॉक्सिन्स. हा जो पार्ट आहे हा सर्वांनी जरूर अटेंड करा. त्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत शरीर अशा काही घटकांना तयार करू शकतो, ते घटक सुद्धा जे शरीरामध्ये वाढत जाऊन म्हणजे शरीर असे टॉक्सिन जमा करू शकतो त्याच्यानुसार रोग तयार होऊ शकतो. येस, जे आपण आज पाहिलं एक्सटर्नल टॉक्सिन बाहेरून आले शरीर डॅमेज झालं. उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहूयात, नक्की पुढचा सेशन पहा. त्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इंटरनल पोल्युशन म्हणजेच इंटरनल टॉक्सिन इन आवर बॉडी, इंटरनल पोल्युशन इन आवर बॉडी. तर पुढील सेशन नक्की अटेंड करा. तुम्ही जो हा व्हिडिओ पूर्ण पाहत आलात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद, तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मी प्रवीण साळुंके, इंटरनॅशनल वेलनेस ट्रेनर, स्वास्थ्य सल्लागार आणि बिझनेस कोच, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला अपडेट होण्याकरता हा व्हिडिओ चॅनल खाली सबस्क्राईब करा. माझी इच्छा आहे की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचावं याकरता आपण हे व्हिडिओ तुमच्याकरता कंटिन्यू ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून देत आहोत. याचाच अर्थ आज जर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करत असाल तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. त्याची ऑफर आपण खालील माझ्या युट्यूबच्या लिंक मध्ये डिस्क्रिप्शन लिंक मध्ये बघू शकता. तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता, बाय कुरियर तुम्हाला मिळून जाईल ते पुस्तक. शिपिंग चार्जेस आपण फ्री केलेले आहेत, म्हणजे ज्याला बाय कुरियर मागवून घ्यायचं त्याच्यासाठी कुरियर चार्जेस फ्री आहेत. मित्रांनो, नक्की पुस्तक ऑर्डर करा. आणि मी तुम्हाला प्रयत्न करून सांगतोय की ज्यावेळी माझे व्हिडिओ जेवढे पण होतील इथून पुढचे कंटिन्यू, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आजचा आपला सेशन होता सातवा, आजचा सेशन होता सातवा व्हिडिओ सेशन, आणि चौथं प्रकरण आपण पाहिलं पुस्तकातलं ज्याचं नाव होतं आजार निर्माण होण्याचं विषारी कारण. आजार निर्माण होण्याचं कारण विषारी तत्व टॉक्सिन्स, त्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला एक्सटर्नल टॉक्सिन्स. अशाच प्रकारे या युट्यूब चॅनल मध्ये, या व्हिडिओ सेशन मध्ये, या ट्रेनिंग सेशन मध्ये निरंतर येण्याचा प्रयत्न करा, कंटिन्यू येत राहा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. मी पाहत असतो जेवढी लोक लाईक करतात, जेवढी लोक कॉमेंट्स करतात, थोडासा उत्साह नक्कीच वाढतो मित्रांनो. कारण आज प्रत्येक व्यक्तीला प्रशंसा आवडते. थोडीशी मेहनत केल्यानंतर जर कोणी म्हटलं अरे वा हे खूप छान झालं, अरे वा हे सर खूप छान आहे, तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला काय आवडते याची जाणीव आपल्याला होऊ शकते आणि त्याही पेक्षा जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, लाईक करा, तुम्ही कॉमेंट्स करा, शेअर नक्की करा. तुम्हाला माहिती नाही ही क्रांती खूप मोठी क्रांती बनत चालणार आहे. येणाऱ्या काळामधली सर्वात मोठी क्रांती ही स्वास्थ्य क्रांती असेल. लोकांकडे पैसा मुबलक असेल परंतु स्वास्थ्य नसेल. त्यामुळे आज तुम्हाला वेलनेस सल्लागार बनायचं आहे, वेलनेस कन्सल्टंट बनायचं आहे. याकरता हे ट्रेनिंग सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. इथून पुढच्या प्रत्येक सेशनमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट येतील. प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की रोग कसे तयार होतात, आजार कसे निर्माण होतात आणि नंतर आपण सोल्युशनकडे जाणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर पुढील सेशन नक्की पहा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी प्रवीण साळुंके, तुमच्या सर्वांचा वेलनेस ट्रेनर, मी या ठिकाणी थांबून तुम्हा करता पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना थँक्यू सांगतोय. शुभरात्री, पुन्हा भेटूयात पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.